Good morning, students. Welcome in the second inning. The grace of all of you. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक्सरसाइज 3.2 बी याच्यामधील क्वेश्चन नंबर 1 मधील काही उदाहरण अभ्यासणार आहोत. तुम्हाला जी फॉर्म्युले पाठ करायला सांगितली होती अगोदर किंवा जी दिली होती ती तुम्ही पाठ केलेली असतील, नसतील केले तर तुम्हाला ते करणं आवश्यक आहे, कारण उदाहरणामध्ये तुम्हाला वारंवार त्याचा वापर करायचा आहे. पहिले एक्झाम्पल आहे इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 1/4x² - 3 dx. तर काय करायचं आहे याच्यामध्ये, आपल्याला हे प्रॉब्लेम फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग कसं कन्वर्ट करायचं आहे, तर अगोदर एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट हा 1 घ्यायचा आहे, म्हणजेच 4 ने डिवाइड केला आपण काय मिळते आपल्याला, आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/4 कॉमन काढला x² - 3y4. मग 1/4 परत कॉमन घेतला 1/4 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1/x² - आता 3y4 ला कम्प्लीट स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करायचा आहे. कम्प्लीट स्क्वेअर म्हणजे काय, रूट 3 चा स्क्वेअर घेतला तर 3 मिळते. मग रूट 3/2 square इंटू डीएक्स. पण हे आपल्याजवळ स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे, इंटिग्रेशन 1/x² - a² dx इक्वल टू 1/2a इंटू लॉग ऑफ a+x / a - x + c. मग आपण त्याच्यामध्ये त्या फॉर्म्युल्याला व्हॅल्यू a ची व्हॅल्यू आहे इथं √3/2 ही व्हॅल्यू तिथं सबस्टिट्यूट करा, आपल्याला आन्सर मिळते 1/4 इंटू 1/2 इंटू √3/2 लॉग ऑफ x - √3/2 / x + √3/2 + c. सिम्प्लिफाय करा, सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 1/4√3 लॉग ऑफ 2x - √3/2x + √3 + c. जर तुम्हाला फॉर्म्युला पाठ असेल तरच हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल, लक्षात घ्या. नेक्स्ट सेकंड प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे आपल्याला इंटिग्रेशन ऑफ 1/2x² + 7 dx. पहिल्या प्रॉब्लेम सारखाच आहे, 2 ने डिवाइड केला आपण, मग काय मिळते आपल्याला 1/2 इंटिग्रेशन ऑफ 1/x² + √7/√2 square. इथं फॉर्म्युला वापरताना तिथे x² - a² होता, इथे इंटिग्रेशन ऑफ x² + a² याचा फॉर्म्युला काय, 1/a tan inverse x/a + c. इथे a ची व्हॅल्यू किती, √7/2. मग आपण फॉर्म्युल्यामध्ये त्या किमती टाकल्यावर 1/2 हा कॉन्स्टंट घेतलेला आपला आणि 1/a ची व्हॅल्यू काय, 1/2 × √7/√2. सॉल्व केल्या याला टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन परत ए ची व्हॅल्यू √7/√2 + c. मग 1/√14 tan inverse x √2/√7. इथं प्रिंट होताना 2 बाहेर गेलेला दिसते रूटच्या, परंतु √2x म्हणा √7 म्हणा किंवा x√2/√7 + c, फेर सी इज कॉल्ड कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. नेक्स्ट प्रॉब्लेम, थर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे इंटिग्रेशन ऑफ 1/√11 - 4x² × dx. काय दिलेला आहे प्रॉब्लेम, इंटिग्रेशन ऑफ 1/√11 - 4x² पहिल्या प्रॉब्लेम सारखंच आहे, फक्त तिथं एक्स स्क्वेअर ची टर्म पॉझिटिव्ह होती, इथं एक्स स्क्वेअर ची टर्म निगेटिव्ह आहे. मग सुरुवातीला आपण 4 कॉमन काढू, कारण आपल्याला एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट किती पाहिजे, 1. मग 11/4 - x², परंतु हे रूट मध्ये असल्यामुळं जर बाहेर घेत असेल आपण ती संख्या, तर 1/ काय, √4 आणि वर्गमुळात 4, म्हणजे 4 चा वर्गमूळ किती, 1/2. मग 1/2 इंटिग्रेशन ऑफ 1/√11² / 2² - x². मग कम्प्लीट स्क्वेअरचा फॉर्म्युला झाला तिथं, ऍडजस्ट झाल्या सर्व टर्म, आपल्याजवळ फॉर्म्युला काय, इंटिग्रेशन ऑफ 1/√a² - x² dx इक्वल टू sin inverse x/a + c. इथे a ची व्हॅल्यू किती, √11/2. मग ती व्हॅल्यू तिथे सबस्टिट्यूट केले, आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली, 1/2 × sin inverse √11/2 + c. मग आन्सर आला याचा, इंटिग्रेशन ऑफ 1/√11 - 4x² dx इक्वल टू 1/2 sin inverse 2x upon
अंडर रूट 11 प्लस सी। आता हा 2 न्यूमरेटर मध्ये काय गेला, कारण डिनोमिनेटरला आपल्याला रॅशनल नंबर असल्यामुळे आपण त्याला न्यूमरेटरला घेतला। नेक्स्ट प्रॉब्लेम, इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ 9 प्लस एक्स अपॉन 9 मायनस एक्स इंटू डीएक्स। आता इथे आपल्याला हे प्रॉब्लेम जरी या पद्धतीमध्ये दिला असेल तरी आपल्याला ते प्रॉब्लेम आपल्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचा आहे, म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर किंवा एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर पाहू दादा काय जमते त्याच्यामध्ये। मग आपण काय केलं, याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 9 प्लस एक्स न मल्टीप्लाय केलं। कशाने मल्टीप्लाय केलं, 9 प्लस एक्स न। मग न्यूमरेटर मध्ये 9 प्लस एक्स, 9 प्लस एक्स मल्टिप्लिकेशन दोन वेळा आहे म्हणून 9 प्लस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर घेतला। डिनॉमिनेटर मध्ये काय आहे, ए प्लस बी ए मायनस बी चा फॉर्म्युला, ए प्लस बी ए मायनस बी चा फॉर्म्युला काय, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणून इथं आपण घेतलं 9 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर। मग 9 प्लस एक्स चा स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होते, म्हणजे आपल्याला मिळते इंटिग्रेशन ऑफ 9 प्लस एक्स अपॉन 9 चा स्क्वेअर 81, 81 मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स इक्वल टू। आता आपण काय केला, छेद सेपरेट केला डिनॉमिनेटर दोघाला वेगवेगळा देऊन टाकला न्यूमिनेटरला प्रत्येकाला, म्हणून इंटिग्रेशन ऑफ 9 अपॉन अंडर रूट 81 बाय एक्स स्क्वेअर डीएक्स प्लस एक्स अपॉन अंडर रूट 81 बाय एक्स स्क्वेअर, याला आपण डिनोट केलं आय वन आणि आय टू, ज्याचा आता आपण सेपरेट इंटिग्रेशन काढणार आहे, कारण आपल्याला इथं एकाच प्रॉब्लेम मध्ये दोन इंटिग्रेशनचे प्रॉब्लेम मिळाले लक्षात घ्या। आणि हे प्रॉब्लेम परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचा आहे, कारण ज्याच्यामध्ये तुम्हाला 4 मार्कासाठी सर्व गोष्टी आहेत। मग आपण पहिलं इंटिग्रेशन घेतलं आय वन, इंटिग्रेशन ऑफ 9 अपॉन अंडर रूट 81 मायनस एक्स स्क्वेअर, याला ऍडजस्ट केलं तर 9 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर। मग या प्रॉब्लेम साठी फॉर्म्युला लावला इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स इक्वल टू साइन इनवर्स एक्स बाय ए प्लस सी। मग काय लिहायचं आन्सर, 9 इंटू साइन इनवर्स ऑफ एक्स बाय 9 प्लस सी, इथे ए ची किंमत किती आहे 9, ए ची किंमत किती आहे 9, आणि पहिला आपण कॉमन काढलेला 9, म्हणजे 9 इंटू साइन इनवर्स ऑफ एक्स बाय 9 इंटू एक्स बाय 9 प्लस सी। आता सेकंड प्रॉब्लेम आपण सॉल्व, म्हणजे सेकंड पार्ट सॉल्व करायला याच्यामधला काय, आय टू कन्सिडर काय केलेला इंटिग्रेशन ऑफ एक्स अपॉन 9 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर। आता इथं न्यूमरेटर मध्ये जर कॉन्स्टंट असतात आपण पहिल्या याच्यानुसार फॉर्म्युला अप्लाय करून सॉल्व्ह केला असतं, परंतु आता न्यूमरेटर मध्ये इथं तुम्हाला व्हेरिएबल आहे, मग काय करायचं, न्यूमरेटरला डिनॉमिनेटरच्या डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म मध्ये लिहायचं। लक्षात घ्या, न्यूमरेटरची जी टर्म आहे त्याला डिनॉमिनेटरच्या डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म मध्ये लिहायला। मग आपण काय केलं, 9 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, स्क्वेअर रूटचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा नाही तर त्या स्क्वेअर रूट मध्ये असणाऱ्या टर्म ज्याला तुम्ही रॅडिकंट म्हणता, लक्षात, कर्णिस्त कर्णीमध्ये आहे म्हणून कर्णिस्त, त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा। मग 9 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय, 9 चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 9 स्क्वेअर 81, 81 चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट असल्यामुळे 0, आणि मायनस एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह किती, मायनस एक्स चा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस 2x, किती याला डेरिव्हेटिव्ह मायनस 2x। मग आता एक्सला मायनस 2x च्या फॉर्म मध्ये कसं लिहिता येईल, मग मायनस 1/2 इंटू मायनस 2x, मग मायनस मायनस प्लस होईल, 2 कॅन्सल होईल, म्हणजे एक्स ची किंमत तीच राहिली, फक्त डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म मध्ये आलं। मग आता आपण त्या प्रॉब्लेम मध्ये जिथं एक्स आहे तिथं काय सबस्टिट्यूट करायचा, आय टू म्हणजे ज्याला सेकंड म्हटलं इंटिग्रेशन ऑफ मायनस 1/2 मायनस 2x अपॉन अंडर रूट 9 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर। मग मायनस 1/2 कॉमन काढला, न्यूमरेटर मध्ये आला मायनस 2x अपॉन 9 स्क्वेअर अंडर रूट 9 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर। मग आता इथं तुम्ही सबस्टिट्युएशन मेथड वापरायची, काय करायचं आहे तुम्हाला, 9 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर किंवा 81 मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू टी ठेवला, मग काय होईल, मायनस 2x इंटू डीएक्स इक्वल टू डीटी, म्हणजे न्यूमरेटर हा डीटी ने रिप्लेस होईल आणि आपल्याला टर्म मिळेल आय टू इक्वल टू मायनस 1/2 इंटिग्रेशन ऑफ डीटी अपॉन अंडर रूट ऑफ टी। मग इंटिग्रेशन घेताना 1/√t ला टी ला आपण न्यूमरेटर मध्ये घेऊ, म्हणजे टी चा पॉवर किती होईल मायनस 1/2, आणि इंटिग्रेशन ऑफ टी रेस्ट टू पॉवर हाफ चा आपल्याला काढता येते, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस्ट टू पॉवर एन चा काय घेतो आपण, एक्स रेस्ट टू पॉवर एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी। मग त्याच फॉर्म्युलाचा वापर करायला तुम्ही मायनस 1/2 टी रेस्ट टू पॉवर मायनस 1/2 प्लस 1 अपॉन मायनस 1/2 प्लस 1। आता एक प्लस हाफ किंवा एक मायनस हाफ म्हणजे काय होईल, हाफ, पण कोणता हाफ होईल, याचा प्लस हाफ होईल। मग आपण इथे टर्म आली मायनस 1/2 रूट टी अपॉन 1/2, आता 1/2 वर गेला तर 2/1 होते, म्हणजे 2 काय होईल, इथं
कैंसल होईल म्हणजेच आपल्याला मिळेल व्हॅल्यू मायनस रूट टी प्लस सी. पण आपल्याला टी मध्ये प्रॉब्लेम विचारला होता का? नाही. म्हणून मायनस रूट नाइन स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस सी. मग हे कशाचं इक्वेशन झालं? आय टू चं इंटिग्रेशन म्हणू आपण त्याला. आय वन चं काढलं, आय टू चं काढलं, या दोन्ही किमती ओरिजिनल इंटिग्रेशन मध्ये ठेवा. त्याला आपण इक्वेशन वन टू आणि थ्री म्हटलेलं आहे. म्हणून फ्रॉम इक्वेशन वन टू अँड थ्री इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन टू एक्स स्क्वेअर प्लस सेवन डी एक्स इक्वल टू नाईन इंटू साईन इनवर्स ऑफ एक्स बाय नाईन मायनस अंडर रूट ऑफ नाईन स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस सी. या पद्धतीनं हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम, पाचवा प्रॉब्लेम म्हटलाय आपण याला. पहिल्या प्रॉब्लेम सारखाच आहे. पहिल्याच प्रॉब्लेमचं याचे शॉर्टकट केलं थोडस. अंडर रूट इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट टेन प्लस एक्स अपॉन टेन मायनस एक्स, त्याच पद्धतीने रॅशनलाइज म्हणा. त्याला टेन प्लस एक्स न मल्टीप्लाय केलं न्युमरेटर अँड डिनॉमिनेटरला. मग इंटिग्रेशन ऑफ टेन प्लस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन टेन स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स. मग टेन प्लस एक्स चा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल केलं, आपण सेपरेट केलं त्याला. इंटिग्रेशन ऑफ टेन अपॉन अंडर रूट हंड्रेड मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स प्लस एक्स अपॉन हंड्रेड मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स. याला पहिल्या प्रॉब्लेम नुसार आय वन प्लस आय टू केलं, तिथं फक्त कॉन्स्टंट वेगळा होता, इथं कॉन्स्टंट वेगळा आहे, टेन आलेला आहे. तर आपण ते कॉन्स्टंट फक्त इथं घेतलेला आहे आणि त्याच्यावरून त्याच रिझल्टचा वापर करून डायरेक्ट आन्सर लिहिलेला आहे टेन इंटू साईन इनवर्स एक्स बाय टेन मायनस अंडर रूट ऑफ टेन स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस सी. नेक्स्ट प्रॉब्लेम इंटिग्रेशन ऑफ, आता हा पहा हा वेगळा आहे. पहिले जवळपास पाच प्रॉब्लेम एकाच पद्धतीमध्ये म्हणू आपण त्याला थोड्याफार अंतराने, परंतु याच्यामध्ये आता पहा पॉलिनोमियलच्या फॉर्म मध्ये आहे. इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन फाईव्ह मायनस फोर एक्स मायनस थ्री एक्स स्क्वेअर. मग काय करायचं अगोदर आपण? फाईव्ह मायनस फोर एक्स प्लस थ्री एक्स स्क्वेअर. तर सुरुवातीला पहिली स्टेप याच्यामध्ये आपण मायनस चिन्ह कॉमन काढून अगोदर एक्स स्क्वेअर ची टर्म काय केली? पॉझिटिव्ह. एक्स स्क्वेअर ची टर्म काय केली? पॉझिटिव्ह. परंतु आपल्याला इथं कम्प्लीट स्क्वेअर मध्ये याला कन्वर्ट करायचा आहे, कारण आपल्याजवळ फॉर्म्युला आहे तो एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर किंवा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. एक तर रूट मध्ये असेल किंवा नसेल, म्हणजे आपल्याजवळ दोनच फॉर्म्युले आहेत. एक तर एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करा किंवा एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करा. मग त्याच्यामध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला इथं दहावीची पद्धत वापरायची आहे, कम्प्लीट स्क्वेअर मेथड. कोणती पद्धत वापरायची आहे? कम्प्लीट स्क्वेअर मेथड. या इक्वेशनला तुम्हाला कम्प्लीट स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करायचा आहे. मग कम्प्लीट स्क्वेअर मेथडचा पहिला रूल काय आहे? की एक्स स्क्वेअर हा पॉझिटिव्ह असला पाहिजे. दुसरा, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट हा एक असला पाहिजे. इथे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट किती आहे? तीन. म्हणून आपण सगळ्या इक्वेशनला तीन न डिवाइड केलं, म्हणजे काय मिळालं आपल्याला? फाईव्ह बाय थ्री मायनस फोर एक्स बाय थ्री मायनस एक्स स्क्वेअर. मग आपण काय केलं? परत मायनस न मल्टी, म्हणजे प्रॉब्लेम मध्ये कॉम्प्लिकेशन होऊ नये म्हणून कॉमन जरी काढलं होतं की आपण त्याला पहिली जी स्टेप होती त्याच पद्धतीमध्ये ठेवलं. फाईव्ह बाय थ्री, आता काय करायचं आहे आपल्याला? कोणती टर्म ऍड करायची आणि कोणती टर्म मायनस करायची? एक टर्म ऍड आणि म्हणजे त्याला सबस्ट्रॅक्ट आणि ऍड केली तर काही फरक पडत नाही इक्वेशन मध्ये. मग त्याच पद्धतीचा इथे वापर करणार आहोत आपण. आपण काय केलं? मिडल टर्म पाहिली. इक्वेशनची मिडल टर्म कोणती आहे? मायनस फोर एक्स बाय थ्री. मायनस फोर एक्स बाय थ्री या टर्मला, म्हणजे एक्सचा कोएफिशियंट किती आहे? मायनस फोर बाय थ्री. याला टू न डिवाइड केलं, लक्षात घ्या. मायनस फोर बाय थ्री ला टू न डिवाइड केलं तर काय येते? फोर ला टू न भाग जाते, म्हणजेच मायनस टू बाय थ्री. मायनस टू बाय थ्री चा स्क्वेअर घ्यायचा, किती येते? फोर बाय नाईन. मग फोर बाय नाईन ऍड करायचा आणि सबस्ट्रॅक्ट करायचा. लक्षात आलं नसेल तर दहावीचा एखादा प्रॉब्लेम पहा. कम्प्लीट स्क्वेअर मेथड मध्ये मधलं पद आहे, त्या मधल्या पदाला जे सहगुणक आहे ज्याला कोएफिशियंट्स म्हणतात त्याला चिन्हासहित घ्यायचं. जे चिन्ह इथे मायनस फोर बाय थ्री आहे, आपण चिन्हासहित घेतलं मायनस फोर बाय थ्री, त्याला दोन डिवाइड करायचं. आलेला डिव्हिजन संक्षिप्त रूप दिल्यानंतर काय करायचं? त्याचा वर्ग करायचा आणि तो ऍड करायचा आणि सबस्ट्रॅक्ट करायचा. लक्षात घ्या, ऍड करायचा आणि सबस्ट्रॅक्ट करायचा. म्हणजे आपण फोर बाय नाईन आणि दुसरी टर्म कोणती? मायनस फोर बाय नाईन ऍड आणि सबस्ट्रॅक्ट केलं. मग काय मिळालं आपल्याला इथं? फाय बाय थ्री मायनस फोर एक्स बाय थ्री मायनस एक्स स्क्वेअर प्लस फोर बाय नाईन मायनस फोर बाय नाईन. आता याला ऍडजस्ट कसं करायचं? तर आपल्याला परत एक्स स्क्वेअरची टर्म पॉझिटिव्ह पाहिजेत. मग आपण काय केलं? फोर बाय फाईव्ह बाय थ्री प्लस फोर बाय नाईन मायनस एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स बाय थ्री प्लस फोर बाय नाईन याला एका ब्रॅकेटमध्ये घेतलं. आता हे ब्रॅकेटमध्ये घेताना लक्षात ठेवायचं, तुमच्यामध्ये बऱ्याचशा जणांना समस्या येते की
प्लस 4/9 त्याच्यासोबत घ्यायचं की मायनस, तर अशा पद्धतीने घ्यायचं की जेणेकरून कंप्लीट स्क्वेअर आला पाहिजे. इथं मधली टर्म जर प्लस येत असेल तर कॉन्स्टंट टर्म सुद्धा प्लस घ्यायची, मधली टर्म जर मायनस येत असेल तर मग आपल्याला ऍडजस्ट करण्यासाठी ती टर्म मायनस घ्यावी लागते. आता इथं मायनस घेतली पण कॉमन काढल्यावर मायनसचं काय झालं, प्लस झाला, आणि मग प्लस शिल्लक राहिली ती कॉन्स्टंट मध्ये ऍड केली. म्हणजे आपण काय घेतलं, 5/3 आणि 4/9 याचा मल्टिप्लिकेशन केलं. कसं मल्टिप्लिकेशन करता येईल आपल्याला इथं ते पहा. याचा लसावी घेतला, लसावी घेतला आणि 5 3 15, 15 4 19, 19/9, आणि इथं मधली टर्म आली एक्स स्क्वेअर प्लस 4x/3 प्लस 4/9. मग 19/9 मायनस एक्स प्लस 2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर झाला. 19/9 ला कम्प्लीट स्क्वेअर मध्ये करायचं असेल तर अंडर रूट ऑफ 19/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस एक्स प्लस 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर. आता हा फॉर्म्युला आपल्याजवळ आहे का, कोणता, इंटिग्रेशन ऑफ 1/x² मायनस ए स्क्वेअर. काय फॉर्म्युला, 1/2a इंटू लॉग ऑफ ए प्लस एक्स अपॉन ए मायनस एक्स प्लस सी. म्हणजे इथं ए ची व्हॅल्यू किती, √19/3, आणि एक्स ची व्हॅल्यू किती, एक्स प्लस 2/3. आता एक्स साठी सुद्धा एक्स एकटा नाही इथं, तर दुसरा ब्रॅकेट म्हणजे एक्स ची व्हॅल्यू, पहिला ब्रॅकेट म्हणजे ए ची व्हॅल्यू. मग आपण तिथं तीच टर्म घेतली, त्या टर्मला ऍडजस्ट केलं, काय मिळालं तुम्हाला ते पहा. एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर 3/√19 लॉग ऑफ √19/3 प्लस एक्स प्लस 2/3 अपॉन √19/3 मायनस एक्स मायनस 2/3 प्लस सी. परत सिम्प्लिफाय करायचं आहे तुम्हाला, तीन दोघांचा छेद असल्यामुळं तीन न न्यूमरेटर मधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करा, डिनॉमिनेटर मधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करा आणि कॅन्सल करा. मग √19 प्लस एक्स ला मल्टिप्लाय केलं 3x + 2 अपॉन 3x + 2 मायनस √19 प्लस सी. म्हणजेच आन्सर काय आलं, इंटिग्रेशन ऑफ 1/5 − 4x − 3x² dx = 3/2√19 log of 3x + 2 plus √19 upon 3x + 2 minus √19 plus constant of integration is c. Next problem. सातवा problem पहा, त्याच पद्धतीचा आहे, फक्त इथं अंडर रूट मध्ये टर्म दिलेली आहे. मग आपण त्याच पद्धतीने घेतला, अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 8x − 20. इथं निगेटिव्ह आहे टर्म नाही, दुसरा एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट अदर दॅन 1 नाही. म्हणजे आपल्याला पहिल्या प्रॉब्लेम मध्ये ज्या 2-4 स्टेप जास्तीच्या कराव्या लागल्या सुरुवातीला कम्प्लीट स्क्वेअर करायच्या अगोदर, ते इथं करायची गरज नाही. इथं डायरेक्ट आपण लिहिलेलं प्रॉब्लेम स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. मग स्टँडर्ड फॉर्म मधल्या प्रॉब्लेमला आपण मधली टर्म पाहिली 8x, एक्सचा कोएफिशियंट 8 आहे, 8 ला 2 ने डिवाइड करा म्हणजे किती येते 4, 4 चा स्क्वेअर ऍड आणि सबट्रॅक्ट करा म्हणजेच काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस 8x − 20 प्लस 16 − 16. मग आता इथं कोणत्या तीन टर्म घ्यायच्या, तर एक्स स्क्वेअर प्लस 8x + 16 एकत्र घ्यायची आणि −20 − 16 म्हणजेच −36 एका ठिकाणी घ्यायची. म्हणजेच आपल्याला इथं काय मिळालं, एक्स प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर, एक्स प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 36 वर्गमूळ किती, 6, म्हणजे 6 चा वर्ग. म्हणजे इथं आपल्याला फॉर्म्युला कोणता वापरायचा, युजिंग द रिझल्ट इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डीएक्स इक्वल टू लॉग ऑफ इन ब्रॅकेट एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी. मग इथं एक्स ची किंमत किती, एक्स प्लस 4 आणि ए ची किंमत किती, 6. मग आपण लॉग ऑफ एक्स प्लस 4 प्लस अंडर रूट ऑफ एक्स प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 6 स्क्वेअर प्लस सी. पण हे सर्व एक्सपान्शन कशाचं आहे, आपण ऍडजस्ट केलेल्या पहिल्या टर्मचा आहे, कम्प्लीट स्क्वेअर करायच्या अगोदरच्या. म्हणजेच ओरिजिनल इक्वेशन काय आपलं, एक्स स्क्वेअर प्लस 8x − 20, त्याच इक्वेशनला आपण कम्प्लीट स्क्वेअर मध्ये केलं होतं. म्हणून त्याच्या ऐवजी आपण त्याचा आन्सर लिहिताना इंटिग्रेशन ऑफ 1/√ एक्स स्क्वेअर प्लस 8x − 20 इंटू डीएक्स इक्वल टू लॉग ऑफ इन ब्रॅकेट एक्स प्लस 4 प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 8x − 20 ब्रॅकेट क्लोज प्लस सी. इट इज कॉल्ड कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आठवा प्रॉब्लेम पाहू.
इंटीग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट x माइनस 3 इंटू एक्स प्लस 3, काही बदलणार नाही आपल्याला या पद्धतीचे प्रॉब्लेम झाले. याला आपल्याला काय करायचं, इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला अगोदर पॉलिनोमियल फॉर्म मध्ये. मग एक्स ना मल्टीप्लाय करा अगोदर एक्स प्लस टू ला, मायनस थ्री ना मल्टीप्लाय करा एक्स प्लस टू ला, म्हणजे ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं आहे तुम्हाला. काय ते मल्टिप्लिकेशन केल्यानंतर इंटिग्रेशन 1 अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस सिक्स, मल्टिप्लिकेशन व्यवस्थित करा तिथं. प्लस टू एक्स मायनस थ्री एक्स ची बेरीज किती, मायनस एक्स, म्हणजेच काय आलं एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस सिक्स. आता आपल्याला माहित आहे एक्सचा कोएफिशियंट किती आहे, इथे सुद्धा स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे इक्वेशन. एक्स स्क्वेअर हा पॉझिटिव्ह आहे नंबर एक, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट वन आहे, म्हणजे कम्प्लीट स्क्वेअर करताना फक्त मिडल टर्म पाहिली, एक्सचा कोएफिशियंट मायनस वन आहे, मायनस वन ला टू ने डिवाइड करा म्हणजे मायनस वन बाय टू आहे, मायनस वन बाय टू चा स्क्वेअर करा किती येईल वन बाय फोर, मग वन बाय फोर ऍड करा आणि वन बाय फोर सबस्ट्रॅक्ट करा, म्हणजे कम्प्लीट स्क्वेअर करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, वन बाय फोर ऍड करायचा, वन बाय फोर सबट्रॅक्ट करायचा. ही दहावीची पद्धत आहे, पूर्ण वर्ग पद्धत म्हणतात त्याला तुम्ही, कम्प्लीट स्क्वेअर मेथड. लक्षात येत नसेल तर दहावीचे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पहा तुम्ही. मग इथं आपण कम्प्लीट स्क्वेअर केल्यावर काय मिळते, एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस वन बाय फोर. आता मधली टर्म मायनस असल्यामुळे आपण शेवटची टर्म मायनस घेत नाही, कारण आपल्याजवळ ए मायनस बी चा फॉर्म्युला काय, ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर, म्हणजे मधली टर्म मायनस असेल तर पहिली आणि शेवटची टर्म काय पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे. मग आपण तेच केलं इथं, एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस वन बाय फोर घेतला, मायनस वन बाय फोर घेतला नाही, कारण आपल्याला ते स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करायचं आहे, लक्षात घ्या. मग मायनस सिक्स मायनस वन बाय फोर ला एकत्र लिहिलं, साइन चौक किती, चोवीस, चोवीस मायनस एक म्हणजे मायनस चोवीस आहे पहिले, मायनस चोवीस मायनस एक म्हणजेच किती, मायनस पंचवीस, मायनस पंचवीस छेद चार. पहिला ब्रॅकेट काय झाला कम्प्लीट स्क्वेअर, एक्स मायनस वन बाय टू ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ट्वेंटी फाईव्ह बाय फोर. मग आता आपल्याला याला कम्प्लीट स्क्वेअर मध्ये जर लिहायचं असेल तर आपण काय लिहू, इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन अंडर रूट ऑफ एक्स मायनस वन बाय टू ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस फाईव्ह बाय टू ब्रॅकेटचा स्क्वेअर. पंचवीस चा वर्गमूळ किती, पाच, चार च दोन, म्हणजे कम्प्लीट स्क्वेअर काय होईल, फाईव्ह बाय टू ब्रॅकेटचा स्क्वेअर. परत रिझल्ट लावायला आपण, इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डी एक्स इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी. इथे एक्स ची व्हॅल्यू किती, एक्स मायनस वन बाय टू म्हणजे पहिला ब्रॅकेट, स्क्वेअर रूट मधला जो आहे तो पहिला ब्रॅकेट, आणि ए ची किंमत फाईव्ह बाय टू, मायनस फाईव्ह बाय टू सुद्धा नाही, कारण फॉर्म्युल्यामध्ये मायनस चिन्ह आहे तुम्हाला. मग काय होईल याचं, इंटिग्रेशन वन अपॉन अंडर रूट एक्स मायनस वन बाय टू ब्रॅकेट स्क्वेअर मायनस फाईव्ह बाय टू ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू इंटू डी एक्स इक्वल टू लॉग ऑफ एक्स मायनस वन बाय टू प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस सिक्स प्लस सी. म्हणजेच आपला जो प्रश्न होता त्याचा आन्सर कसा आहे, इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन अंडर रूट एक्स मायनस थ्री इंटू एक्स प्लस टू इक्वल इंटू डी एक्स इक्वल टू लॉग ऑफ एक्स मायनस वन बाय टू प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस सिक्स प्लस सी. आपल्याला बोर्डाला बरेच वेळ लास्ट स्टेपला सुद्धा मार्क्स दिला जातो, म्हणून आपल्याला उत्तर हे शेवटच्या स्टेप मध्ये जे प्रश्न विचारला त्या फॉर्म मध्ये लिहिणं आपल्यासाठी चांगलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर नाईन, म्हणजे लास्ट क्वेश्चन याच्यामधला, इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन कॉस टू एक्स प्लस थ्री साइन स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. आता हे ट्रिग्नॉमेट्रिकच्या फॉर्म मध्ये आहे, मग आपण काय करू, याला सुद्धा आपल्याला कन्वर्ट करायचं आहे कशामध्ये, आपल्या पद्धतीमध्ये, की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक फॉर्म्युला आला पाहिजे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर किंवा एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. मग आता इथे तुम्हाला पुन्हा ट्रिग्नॉमेट्रिकचे फॉर्म्युले पाठ पाहिजे. मग काय फॉर्म्युला कॉस टू एक्सचा, कॉस टू एक्सचे तीन फॉर्म्युले आहेत, कॉस स्क्वेअर एक्स मायनस साईन स्क्वेअर एक्स, वन मायनस टू साईन स्क्वेअर एक्स. मग आपण टू कॉस स्क्वेअर एक्स मायनस वन, मग आपण इथं वापरला वन मायनस टू साईन स्क्वेअर एक्स. मग काय केलं, वन मायनस टू साईन स्क्वेअर एक्स प्लस थ्री साईन स्क्वेअर एक्स. मग वन मायनस टू साईन स्क्वेअर एक्स प्लस थ्री साईन स्क्वेअर एक्स, साईन स्क्वेअर एक्सच्या दोन टर्म आहे, प्लस थ्री मायनस टू म्हणजे प्लस वन होईल. मग आपल्याला मिळाला सॉल्व्ह केल्यावर इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन वन प्लस साईन स्क्वेअर एक्स. आपण आता काय करायचं, या टोटल टर्मला म्हणजे कम्प्लीट इक्वेशनला कॉस स्क्वेअर एक्स ने डिवाइड करायचं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला, कारण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला जर डिवाइड केलं तर इक्वेशन बॅलन्स होते, काहीही बदल होत
नाही आणि आपल्याला मैथमेटिक्स मध्ये काहीही बदल करा परंतु इक्वेशन ची किंमत कॉन्स्टंट राहायला पाहिजे. मग आपण काय केलं न्यूमरेटर मध्ये 1 अपॉन cos स्क्वेअर x, 1 अपॉन cos स्क्वेअर x म्हणजे sec स्क्वेअर x, डिनोमिनेटर मध्ये 1 बाय cos स्क्वेअर x परत sec स्क्वेअर x प्लस sin स्क्वेअर बाय cos स्क्वेअर x, sin स्क्वेअर बाय cos म्हणजे sin बाय cos काय tan tan स्क्वेअर x आहे. पण आपल्याला माहित आहे sec स्क्वेअर x चा फॉर्म्युला काय फंडामेंटल आयडेंटिटी मधला 1 प्लस tan स्क्वेअर x इक्वल टू sec स्क्वेअर x. मग आपण इथं न्यूमरेटर मधल्या ऐवजी डिनोमिनेटर मध्ये फक्त ठेवलं sec स्क्वेअर x ची व्हॅल्यू ठेवली 1 प्लस tan स्क्वेअर x. मग आपल्याला इंटिग्रेशन ऑफ sec स्क्वेअर x dx अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर x च्या दोन टर्म झाल्या. मग tan स्क्वेअर x प्लस tan स्क्वेअर x म्हणजे काय 2 tan स्क्वेअर x ची किंमत इथं मिळाली आहे इनटू dx. आता परत आपण इथं सबस्टिट्यूशन मेथड लावू. काय सबस्टिट्यूट करू आपण इथं डिनोमिनेटर मध्ये, कारण न्यूमरेटर मधली टर्म कॅन्सल व्हायला पाहिजे. मग डिनोमिनेटर मध्ये tan x इक्वल टू t सबस्टिट्यूट केला. मग tan x इक्वल टू t केला तर sec स्क्वेअर x इनटू dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह याचा हे कशाने रिप्लेस होते dt न. मग रिप्लेस करून टाका न्यूमरेटर हा dt न, डिनोमिनेटर मध्ये येते 1 प्लस 2 इनटू tan स्क्वेअरच्या ऐवजी काय ठेवलं तुम्ही t ठेवलं, tan च्या ऐवजी t म्हणजे स्क्वेअरच्या ऐवजी काय येईल 2t स्क्वेअर. मग आपण परत कंप्लीट स्क्वेअर मध्ये करताना 2 कॉमन काढला, इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन 2 इनटू इन ब्रॅकेट t स्क्वेअर प्लस 1 बाय 2. मग 1 बाय 2 कॉमन घेतला, इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन t स्क्वेअर प्लस 1 बाय 2 ला 1 अपॉन रूट 2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणू शकतो आपण. मग झाला फॉर्म्युला आपल्या जवळ कोणता, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर काय फॉर्म्युला इनटू dx काय फॉर्म्युला इक्वल टू 1 बाय a tan इनव्हर्स x बाय a प्लस c. मग आपण tan इनव्हर्स x, x म्हणजे किती t आणि a म्हणजे किती 1 बाय रूट 2, मग काय होईल याचं 1 बाय 2 इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन t स्क्वेअर प्लस 1 बाय रूट 2 स्क्वेअर म्हणजे 1 बाय 2 इंटू 1 अपॉन 1 बाय रूट 2 इंटू tan इनव्हर्स ऑफ x, x म्हणजे काय इथं t, t अपॉन a, a म्हणजे 1 बाय रूट 2. इथं प्रिंट मिस्टेक झाली थोडी, म्हणजे जरा लिहित असताना थोडस त्याच्यामध्ये हे झालं, टेक्निकली ते चूक दिसत आहे परंतु ते स्टेप बरोबर आहे. मग आपण काय केलं पुन्हा न्यूमरेटरच्या टर्म ऍडजस्ट केल्या, आपण सिम्प्लिफाय केलं, काय मिळालं आपल्याला 1 बाय 2 इंटू रूट 2 अपॉन 1 इंटू टॅन इनव्हर्स ऑफ रूट टी अपॉन 1 प्लस सी म्हणजेच न्यूमरेटर मधली टर्म डिनोमिनेटर मधली घेते. मग 1 बाय 2 इंटू रूट 2 म्हणजे न्यूमरेटर मध्ये रूट 2 आहे, डिनोमिनेटर मध्ये आहे 2, 2 म्हणजे रूट 2 इंटू रूट 2, एक रूट 2 कॅन्सल होईल म्हणजे आपल्याला स्टेप मिळाली 1 बाय रूट 2 इंटू टॅन इनव्हर्स ऑफ टी अपॉन ए, ए म्हणजे काय 1 बाय रूट 2 म्हणजे रूट 2 वर गेला तर रूट 2 टी अपॉन 1, रूट 2 टी अपॉन 1 पण 1 लिहिण्याची गरज नाही. पण टी म्हणजे काय, टी म्हणजे सबस्टिट्यूट केलेलं आहे तुम्ही टॅन एक्स. मग आपण टॅन एक्स सबस्टिट्यूट करू, तिथं आपल्याला आन्सर मिळते इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन कॉस 2 एक्स प्लस 3 साइन स्क्वेअर एक्स डी एक्स इक्वल टू 1 बाय रूट 2 इंटू टॅन इनव्हर्स ऑफ टॅन एक्स, कारण टी ची किंमत टॅन एक्स इंटू रूट 2 प्लस सी. हे झालं आपलं क्वेश्चन नंबर 1. थँक्यू.